सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हा पुणेकरांच्या वतीनं पत्रकार कलावंतांच्या वतीनं डॉक्टर चंद्रकांत कणसे यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद त्यांच्या सर्व इतर गोष्टींवर तर मी ओळीनी व्यक्तिचित्र जीवन प्रवास घेत जाणारच आहे पण एक उत्सुकता म्हणून पहिलाच प्रश्न असा विचारतो की आता मुलानं बोलत असताना असा एक उल्लेख केला त्यांच्या मुलानंच केला क्विक निर्णय ही त्यांची खासियत आहे सरस्वती बाईंशी आयुष्यभर जोडीदार व्हायचं हा ही निर्णय इतकाच क्विक का नाही हा निर्णय माझा नव्हताच नव्हता <laughs> या निर्णयाचं श्रेय जबाबदारी हे आईवरती होती बर त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकायचं हे आधीच ठरलं होतं त्यामुळे त्या जबाबदारीतनं मी मुक्त होतो कारण माझं हित आईपेक्षा दुसरं कोणी सांभाळेल अशी शक्यतोच नव्हती त्यामुळे ती सांगित तिने सांगितलं आणि तिने खरं एक मिनिटातच सांगितलं आणि मी केलं अजून बाकीच्या सर्व जीवन प्रवास विषयक ओळी न येणाऱ्या प्रश्नांच्या पलीकडचा एक प्रश्नही मी सुरुवातीलाच विचारतो आपली उत्सुकता वाढावी म्हणून एकूण त्यांचं आत्तापर्यंतचं कार्य डॉक्टरी विषय त्यांच्या चेहऱ्यावर हसतमुखपणा असला तरी त्यांच्याबद्दल दरारा वाटावा असं गांभीर्य या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरस्वती बाईंसाठीच तुम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफलींना पण जाताना नक्कीच माझी आवड आहे आणि ती कॅरियर आहे त्यामुळे तिच्या मागे मागे मी तिथे नक्की जात असतो पण मला ज्यातलं कळत नाही ते समजून सांगते पण मला जरी कळत नसलं तरी सूर आणि ताल कुठल्याही गायकाचा चुकला तर मला एक सेकंदात कळ हे कळणंच आहे की हो <laughs> तुम्हाला स्वतःला आतापर्यंत असं मनपूर्वक सरस्वतीबाई सोडून आवडलेला आवाज गाण्यातला कुठला किशोरी ताई वा मग काय तुम्ही सांगताय मला गाण्यातलं माहीत नाही किशोरी आमोणकर ह्या जगनमान्य पंडित भीमसेन जोशींनी सुद्धा ज्यांचा आदर केलेला आहे अशा गायिका आहेत आता मी मुळातल्या सगळ्या प्रश्नांकडे येतो वैद्यकीय क्षेत्रात शिकावं शिकवावं व्यवसाय करावा हे मूळ कशात नाही वडिलांची इच्छा होती आणि माझी इच्छा होती एक शिकलो, बार। 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 तर शिकलो पुढे गेलो तर डॉक्टर व्हायचं नाही तर शेती करायची बर बारावीला रँक मध्ये आल्यानंतर वय कमी होतं माझं तेव्हा बर आणि त्या वेळेनुसार बारावीला सतरा वर्ष पूर्ण व्हायला लागत असेल तेव्हा मग मी वय कमी वय असताना मी बारावी झालो होतो बरं त्यामुळे शास्त्रीय सांगितलं की पुढच्या बॅचमध्ये तुमचं ऍडमिशन आहे पण पुढच्या बॅचमध्ये तुम्हाला लागेल घरी येऊन शेती करत होतो मी तेव्हा बरं 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 सर दुसरं काही करायचं नाही ठरवलं होतं अच्छा घरची काही वैद्यकीय पार्श्वभूमी कोणाची होती का शून्य आजाराची पार्श्वभूमी होती वडिलांना डायबिटीस होता वैद्यकीय पार्श्वभूमी काय होती वडिलांच्या पण तेही डायबिटीस यातनंच डायबिटीसवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं का वडिलांना हो डायबिटीस होता तसा मलाही होता बर आणि जेवढे काही मित्र होते त्याच्यातले पन्नास टक्के लोकांना होता आणि जे पेशंट यायचे त्याच्यातल्या ऐंशी टक्के लोकांना होता मग म्हटला हा चांगला धंदा आहे करायला हरकत नाही आणि नंतर लक्षात आला की हा जो धंदा चाललाय हा चुकीच्या मार्गाने किंवा अज्ञानाचा धंदा चाललाय आपण त्याच्यात चांगल्या मार्गाने ज्ञानाचा धंदा करू शकतो त्याला यश म्हणजे साबळे साहेबांपासून सगळ्यांनी इतकं पुण्यामध्ये उचलून धरलंय की तुम्ही कुठलाही मोठा माणूस घ्या त्याला डायबिटीस म्हटलं की डॉक्टर कन्सेस आठवतात माझे बरेच मित्र डॉक्टर आहेत मी बहुतेकांशी गप्पा मारताना हो रा हो जी ते असं सांगतात की डायबेटीसचं डॉक्टर होणं उत्तम कारण तो दीर्घकाळ चालणारा व्यवसाय नाही हे अज्ञानावरती आधारित आहे डायबिटीस माझ्या मते शास्त्रीयदृष्ट्या हा लवकर बरा होणारा आजार आहे हो नक्कीच आणि फक्त त्याच्यासाठीची जी काही जीवनशैली असते ती कुठल्याही माणसाने डायबिटीज होण्या अगोदर जर पाळली तर डायबिटीस होतच नाही डायबिटीस झाल्यानंतर पाळली तर लवकरात लवकर बरा होतो आणि सोपं आहे तुम्हाला स्वतःला अशी जीवनशैली सुरुवातीच्या टप्प्यावर पाळता आली नाही का कारण डायबिटीस तुम्हाला मला अशी जीवनशैली पाळता आली नाही म्हणूनच डायबिटीस झाला म्हणजे आज जे मला त्याचा ज्ञान किंवा अनुभव आहे तो जर मला एकोणीसशे शहाण्णव साली असता तर मला डायबिटीस झाला नसताच याची मला खात्री आहे गोळ्या बंद तुम्हीही करू शकलात माझ्या सगळं मला तर त्या अगोदर इंजेक्शन चार इंजेक्शन रोज आणि सोळा गोळ्या रोज बर असं मी चांगलं सोळा वर्ष घेत होतो आणि तीन जानेवारी दोन हजार चौदा पासून मी कुठलीही गोळी घेतलेली नाही वा वाच डी करण्याचा नेमका विषय कुठला होता कसा निवडला आणि मार्गदर्शक कोण काय झालं की जेव्हा डायबिटीस मध्ये काम करायला सुरुवात केली आणि डायबिटीस गोळ्यांशिवाय कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि त्याला चांगला उपाय उपलब्ध आहे आणि आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे मी किंवा माझ्याबरोबर जी काही डॉक्टर मंडळी आम्ही काम करतो सध्याच्या पद्धतीने हे hmm. अशास्त्रीय आहे आणि चुकीचं आहे याची मला खात्री पटली आणि जेव्हा मी लोकांना सांगायला लागलो की नाही नाही अरे अशा तऱ्हेने करू नका अशा तऱ्हेने आपण केलं माझे डॉक्टर इथापी म्हणून माझे मागे मित्र बसले ते स्वतः इम्डी मेडिसिन आहेत तुम्ही त्यांनाही अनुभव विचारू शकता त्यांचाही डायबिटीस मी बरा केलेला आहे आणि इथे पुढे बरेचसे आहेत की त्यांचाही डायबिटीस मी बरा केलेला आहे आणि तो बरा होतो मी केलंय म्हणजे काही वेगळी चावी काही कुठली दिलेली नाही आणि अत्यंत सोपं आणि बिनपैशात आहे किंबवना बिनपैशात आहे म्हणून आमच्या लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे असं माझा सरळ सरळ आरोप आहे लक्षात म्हणजे त्याला औषध लागतच नाही माझी हे जे मित्रमंडळी बसली त्याच्यातले बरेच जण त्या याच्यामध्ये येतात आणि म्हणजे प्रस्थापित आहेत ते मला म्हणायचे हा काहीतरी खोटं सांगतो पैसे कमवण्यासाठी सांगतो म्हणजे समाजाला वेगळ्या दिशेने नेतो मग म्हटलं असं चालणार नाही याला एक काहीतरी शास्त्रसंमत अधिष्ठान पाहिजे अधिष्ठान कशा तऱ्हेने देता येईल की शासनाची जी काही एक पद्धत असते म्हणजे पी एच डी करण्यासाठी पी एच डी केले की त्याला अधिष्ठान शास्त्रीय येईल म्हणून ते पी एच डीच्या फनामध्ये पडलो कारण माझी पी एच डीची डिग्री मला कुठे दाखवायची नाही नोकरी करायची नाही किंवा काही विषय नाही आहे पण ती जी कल्पना आहे त्याला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झालं पाहिजे म्हणून पी एच डीचा मी साठव्या वर्षी गाठ घातला वा आणि माझ्याबरोबर बायको पण आली जसे मी जे सांगतो की मी पंचवीस मॅरेथॉन केल्या पण बायकोबरोबर केल्या बरं काय हाल लक्षात माझ्या आता पण <laughs> दोघांचे पंचवीस पंचवीस मॅरेथॉन झाले आहेत पण दोघांनी बरोबर केलेले आहेत टायमिंग थोडंसं पुढं मागे असेल त्याला काही महत्त्व नाही पण दोघांनी केल्या तसं पी एच डीला पण ती ही मोठी मॅरेथॉन आहे त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की मी विषयापेक्षा व्यवस्थेशी लढतोय तिथे बरं ही डॉक्टरांची किंवा वैद्यकशास्त्राची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध हा लढा आहे आणि तो अवघड आहे याची मला जाणीव आहे तुम्ही असं लढा लढणारे आहात म्हणून एक गोष्ट विचारतो आणि डॉक्टर आणि धंदा हा विषय निघाला आहे म्हणून ते म्हणजे अगदी अलीकडे सर्वसामान्य आम्हा मंडळींचं मत असं झालं अज्ञानावरही आधारित असेल ते की फार्मास्युटिकल व्यावसायिक आणि डॉक्टर्स यांच्यामुळेच करोना जरा जास्त वाढला गेला काही बाबतीत खरं काही बाबतीत खोटं कारण कसं आहे करोनाविषयी विशेषतः सगळेच अज्ञानी होते आणि मग काय करावं हे नक्की कोणालाच माहीत नव्हतं मग मा जे उपलब्ध आहे ते करावं आणि त्यालाच आम्ही शास्त्रीय ज्ञान म्हणायला लागलो बरोबर म्हणजे सुरुवातीला असेल तर तुम्ही पायरीथ्रोमायसिन होतं मग आयवरमेक्टिन आलं डॉक्सरसायक्लीन आलं मग अशी सगळी औषधं रेमडेसिवीर आलं म्हणजे चारशे रुपयाच्या देखील लायकीचं ते इंजेक्शन नाही पण आम्ही चाळीस चाळीस हजार रुपयाला किंवा लाखभर रुपयाला विकत घेतलं बरोबर हा ज्याला फिअर मॅनिया म्हणतो आम्ही तो त्याच्यामध्ये होता म्हणजे कुठल्याही डॉक्टरने मला नाही असं वाटत की लबवाडण्याच्या हेतूनही असं काही केलं असेल पण त्याला जे सांगण्यात आलं म्हणजे शास्त्रीय तत्वावरती आधारित शासनाचे जे निकष होते आणि त्याच्यावरती जे रेकमेंडेशन होती तीच अशास्त्रीय होती असं वेळोवेळी सिद्ध झालं अनभिज्य झालं असेल असं वाटतं नाही तसं नाही आहे पण माझा एका विशिष्ट म्हणजे त्याला आम्ही इम्युनिटी म्हणतो त्याच्यावरती विश्वास होता आणि तुम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान वाटेल की असे सत्तेचाळीस पेशंट आम्ही ऍडमिट केले एकाही पेशंटचं बिल दहा जा रुपयाच्या वरती झालं नाही एकाही पेशंटचं बिल नाही झालं आणि ते पेशंट सध्या ऍडमिट पण आहेत माझ्याकडे वा म्हणजे माझ्या बरोबरचे काम करणारे कित्येक डॉक्टर आज इथे आहेत की त्यांनी पाहिलेले फक्त साधे पॅरासिटामॉल डॉके किंवा सर्दीची गोळी देऊन हे सगळे पेशंट बरे झालेले आहेत कारण मूलभूत त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की व्हायरससाठी जे अँटी व्हायरल एजंट लागतात हे उपलब्धच नाही आहेत कुठले चांगले आणि ही जी जी काही नावं होती याच्यामध्ये अँटीव्हायरल एक पण नव्हता बरोबर मी त्यांना खायला दिलं आणि त्यांना एकच सांगितलं म्हणजे चांगलं खायला दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बरे होणार काही काळजी करू नका म्हणजे मानसिकता त्यांची जी असते ती निगेटिव्ह करण्यापेक्षा त्यांना समाधान कशात किंवा धीर करत येईल एवढं केलं एकाही पेशंटला दुसरी गोळीच मला द्यावी लागली नाही बत्तीसहून अधिक वर्ष व्यवसाय करत असताना था शिक्षणाचा उपयोग जास्त झाला का प्रत्यक्ष अनुभवाचा उपयोग जास्त झाला नाही शिक्षण हा प्लॅटफॉर्म असतो त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही ते नक्कीच आहे म्हणजे तुम्हाला पेशंट समजण्यासाठी तुम्हाला ज्ञान लागतंच बरोबर आणि त्या अनुभवावरनं मग ते ज्ञान कशा तऱ्हेने वापरात आणायचं हे तुम्ही ठरवावं लागतं त्याला वा म्हणजे तुम्ही वा, वाईजनेस म्हणा म्हणजे चातुर्य म्हणा किंवा काय व्यवहार म्हणा आणि तिथे अनुभव नक्कीच लागतो ज्ञानाशिवाय तुम्ही व्यवसाय नाही करू शकत ज्ञान हे मूलभूत पाहिजेच डिग्री पाहिजेच क्वालिफिकेशन पाहिजे पण त्याच्यातली एक्सपर्टीज आहे समजा एखादं अँटीबायोटिक आहे द्यायचं की न द्यायचं न द्यायचं हे अनुभव शिकवतो द्यायचं हे शिक्षण शिकवतो निखिल आणि योगेश्री यांनी डॉक्टरी करण्यामागे तुमचा अप्रत्यक्ष सल्ला अजिबात नाही ते त्यांचा निर्णय घ्यायला होते हा समर्थ होते, होते।, होते। कुठल्याही मुलाने काहीही करावं असं मी त्यांना कधीही सांगितलं नाही फक्त तुम्हाला जे करायचं ते ठरवा आणि मग माझे मी आपला सपोर्ट मागे तुमच्या मागे मुंडावळा घेऊन किंवा काय हे असेल जालदा घेऊन नक्की त्यांच्या मागे फिरलो निर्णय त्यांचा समर्थन आणि सहकार्य आणि सपोर्ट माझा सहकार्य कोणत्या स्वरूपाने कुठलाही म्हणजे तू करतोय ते योग्य आहे तुझ्या विचार प्रक्रियेमध्ये काय अडचण असेल तर त्याला मी मदत करतो करावं की न करावं असा प्रश्न बऱ्याचदा असतो त्याच्यामध्ये मात्र माझा रोल असायचा की मला हे वाट वाटतं तुला ते वाटतं तू करायचं की नाही ते तू ठरव शुभंकरच्या शिवनेरी फाउंडेशनच्या विषयी तुमच्या मनामध्ये नेमकी संकल्पना काय नाही शिवनेरी फाउंडेशनची माझी मुळची कल्पना शाळा एके एक शाळा अशीच होती बरं आणि नंतर म्हणजे इथे काही फाफाळे आलेत का इथे हां बी एड कॉलेज मी म्हटलं होतं सुरू करा डी एड कॉलेज मी म्हटलं होतं सुरू करा सेमी इंग्लिश को मी म्हटलं होतं सुरू करा म्हणजे ही माझ्याबरोबरची जी कामं केलेली माणसं आहेत त्यांच्या कल्पना आहेत आणि त्याचा मी आदर केला त्यांचा आग्रह मानला किंवा अमूल पण असेल ते आता त्या आग्रहासाठी मी तीन वर्ष पॉलिटेक्निक बंद करायचं थांबवलं होतं आम्हाला असेल ते आता म्हणजे ही जी माणसं मी म्हणतो ना वीस पंचवीस तीस वर्ष माझ्याबरोबर कामं करतात की त्यांना मी विचार प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं त्यांचे विचार समजून घेतले आणि काही निर्णय त्यांच्यावरती सोडले त्यामुळे ते आता माझ्याबरोबर आहेत दुर्दैवाने फाफाळे गेले तो भाग सोडून द्या पण बहुसंख्य लोक आजही माझ्या सेवेमध्ये आहेत दोन मुलं आणि एक सुनेबद्दल विचारलं चौथ्या सुनेबद्दल विचारतो श्रद्धाच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकं मिळवण्याचा उच्चांक तिने केला तर याची कधी तुम्ही दखल घेतली आहे का हो म्हणजे त्याचा सगळ्यात जास्त आनंद आणि अभिमान मला नक्की आहे मी त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही खेळावरती प्रेम करा हां लक्षात आणि तिने खेळावं किंवा खेळामध्ये करिअर करावं किंवा खेळाची एखादी का संस्था काढावी असं माझं पाच सात वर्षापासूनचा आग्रह आहे लक्षात बरं आणि दुर्दैवाने आपल्या खेळ हा जो विषय आपल्या भारतीयांच्या मनामध्ये आहे तो अत्यंत नको तसा आहे खरं तर बरोबर म्हणजे त्याला करिअर त्याच्यामध्ये नाही त्याला फारसा अर्थ नाही त्याच्यामध्ये स्त्रियांनी करूच नाही लग्नांतर करूच नाही स्त्री कसं करेल या सगळ्या कल्पनांना छेद देणारा माझा विचार आहे तिने करावं अवश्य करावं तिला जे लागेल ते सहकार्य आणि सपोर्ट आम्ही नक्की देणार छत्तीस वर्षापूर्वी आळे फाट्याला जनरल फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत असताना त्यावेच्या पेशंट्सपैकी पे लक्षात राहिलेला कोणी पेशंट आहे का कित्येक कित्येक म्हणजे त्यावेळेचे जे पेशंट आहेत त्यांच्या सहकार्याने किंवा उपकाराने तर ही संस्था उभी राहिली म्हणूनच विचार हा म्हणजे तेव्हा केरोशेट विठेकर रास्ते नाहीत गेले चार वर्षापूर्वी गेले ते पण तुम्हाला सांगतो त्यां तिथे डायबिटीजसाठी ते माझ्याकडे येत होते त्याच्यावरती त्यावेळेच्या ज्ञानावरती आधारित मी त्याचे उपचार करत होतो जे की नंतर मला चुकीचे आहे कळलं हां या संस्थेची पायाभरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नोटांची गुण घेऊन ते माझ्याकडे आले बरं मी बर, न मागता बरं बरं म्हणजे त्यांचे काही नातेवाईक इथे असतील किंवा पुरोबाळा असतील कुठलाही साक्षीदार नाही कुठलीही लिखापडी नाही कुठलीही कंडिशन नाही डॉक्टर काम करताय चांगलं आहे थांबता कामा नाही अडचणीला मी उभा आहे कितीही काम करा किती कितीही पैसे लागू द्या काम थांबता कामा नाही आहे बरं लक्षात आता जाता आता इथे जी माणसं आहेत तुम्हाला सगळ्यांना ऐकायला अवघड वाटेल आणि समजून घेणार घेणार नाही ना ना पण ती माणसा योगायोगाने आजार आहेत म्हणून उल्लेख करणं गरजेचं आहे की आळ्या फाट्याच्या संस्थेसाठी जेव्हा आम्ही जागा शो शोध घेतला तेव्हा खिशात पैसे नव्हते इथे विनोद शेठ गांधी आहेत एकही रुपया न घेता स्टॅम्प डॅ पेपरचा खर्च स्वतः करून मला जमीन दिलेली आहे त्यांनी अल लक्षात शे चंद्रकांत शेठ भंडारी सातकराला आले नाहीत जेव्हा बांधकाम जागा मिळाली पण बांधकाम झालं नव्हतं हो तेव्हा मी म्हटलं जागा मला कुठली तरी पाहिजे ड्रॉवर बंदच्या चावीकडून मला दिली अहो म्हटलं भाडं भिडं ते काय तुम्हाला द्यायचं ते त्या नका देऊ पण वापरा तुमची काम काम झाल्यानंतर मोकळ करा बरोबर त्याच्यानंतर इथे विठ्ठल विठ्ठल शेट कोकाटे आहेत म्हणजे या माणसांचे उपकार मानावेत तेवढे थोडे आहेत मग विठ्ठल शेठला म्हटलं होय असं असं तर आहे ते म्हणजे तुमच्याकडून कुठे पैसे मागतो तुम्हाला काय लागेल तर माल मी देतो मी पैसे मागणारा नाही तो माणूसही आत्ता हजार आहे आणि खरंच त्यांनी तेरा वर्ष पैसे मागितले नाहीत बरं बरं पुणे बर, बर। देणार नाही एवढं इथे सुनील शेठ गुंजळ आहेत का हां सुनील शेठ मी म्हटलं हो सुनील शेठ मला तर बांधकाम करायचं माझ्या दमडी नाही किंवा मला किती वेळा किती पैसे लागतील हे मला सांगता यायचं नाही घेऊन जा की डॉक्टर म्हणजे एक साधी वही त्याच्यावरती माझी सई त्यांची सई असा पंधरा वर्षाचा व्यवहार आहे एक रुपयाचाही त्याच्यात फरक झाला नाही पावणे दोन कोटी रुपये त्यांचं माझ्याकडे क्रेडिट दिलं होतं मी दोन हजार पाचचं सांगतोय बरं बरं म्हणजे एवढा विश्वास आणि एवढं समाजाचं सहकार्य जर असेल तर कोणी माणूस करू शकेल बरोबर अगदी सहज माझं कर्तृत्व एवढंच आहे की त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले एक रुपयाचा देखील व्यवहारामध्ये आमच्या एवढी जी माणसं सांगतो अजूनही बरीच आहे त्याच्यामध्ये गफलत आस्था तागायत झाली नाही पाच लाख पेशंट्स मला वाटतं आपण अनुभवले असं म्हटलं जातं याचे काही ठळक टप्पे करता येतात का तुम्ही कधी डायरी लिहिले का यातल्या ठळक लोकांच्या नोंदी केल्या आहेत का जे तुम्हाला चॅलेंज वाटले नोंदी नाही केलेल्या पण जेव्हा शहाऐंशी साली व्यवसाय सुरू केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती बरोबर फक्त तपासून एखादा डॉक्टर देतो आणि त्याचे पैसे घेतो हे कल्पना ग्रामीण भागामध्ये ज्याला कन्सल्टेशन आपण म्हणतो ही कल्पना नव्हती आणि अशा तरी जी प्रॅक्टिस केली ती ती चालणार नाही असं सगळ्या माझ्या मित्रांचा सल्ला होता की काहीतरी टोचत राहा किंवा एखादी गोळी तरी द्या म्हटलं ते मी करणार नाही मला जमलं नाही नाही जमलं तर म्हटलं आय बाबजा त्यांची जे शेती आहे ती करायला मी मोकळा आहे म्हटलं पण मला जे आवडत नाही ते मी करणार नाही म्हटलं बरोबर आणि मी हळूहळू सुरुवातीच एक दोन वर्षे गेली आणि त्याच्यामध्ये जम बसला आणि मग एक माणूस असा होता चौगुले नावाचे बाबा होते आळ्या फाटावरच्या लोकांना माहिती असेल डोक्याला मुंडास असायचं बैलगाडी जोडून माझ्याकडे घेऊन यायचे मुलं त्यांना फारशी पाहत नव्हते म्हणजे मी पस्तीस वर्षापूर्वीच्या घटना सांगतो आणि त्यांच्याकडं त्यांना कल्पना होती की हा डॉक्टर फक्त हात लावला तरी पैसे घेतो आणि त्यावेळेस त्यामुळे काही गोष्टीत माझं नाव वाईटही होतं काही वेळ चांगलं होतं म्हणजे डॉक्टर तुमचं काम चांगलं आहे तुम्ही माझ्या बायकोला उपचार करा आणि मी पैशाचा काही विषय नव्हता पण नंतर ते स्वतःहून म्हंटले जर माझ्याकडे पैसे असतील तर देईल आणि नाही दिले नसतील तर मला जमेल तेव्हा देईल आणि नाही जमले तर फुटक्या मडक्याने तुमच्या घरी पाणी वाईल त्यांच्या शब्दामधला आहे म्हणजे एवढी प्रामाणिक माणसं त्या काळामध्ये होती आता आहेत की नाही मला माहीत नाही कारण आता माझे पैसे बाहेर मा... रिसेप्शनिस्टच घेतात मला माहीत नसतं पण तत्कालीन समाजाचा डॉक्टरांवरती म्हणजे नैतिकतेवरती <laughs> जो काही विश्वास होता तो अत्यंत मोठा होता पहिली पाच सहा वर्ष आम्ही ट्युम्रोकॉलॉसीची माझी दर शनिवारी फुकट ओपीडी असायची ग आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सगळ्यात चांगली उपडी म्हणून शासनाने त्याचा गौरव केला होता एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव लक्षात आणि त्याच्यातलं स्टॅटिस्टिक अविश्वसनीय आहे एवढे पेशंट असू शकत नाही त्यामुळे तुम्ही औषधे नेता त्याचा काहीतरी गैरप्रकार होतो की नाही असा एक आरोप झाला तर मी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन वैद्यकीय किंवा तेव्हा डिस्ट्रिक्ट टुग्रोकॉलॉशिज ऑफिसर म्हणून एक पोस्ट असायची त्यांना जाऊन सांगितलं की सर असं करा की मी पेशंट तपासतो औषधं देण्याची व्यवस्था तुम्ही तुमची करा बरं मग तर काही शंकेला जागा नाही आहे बरोबर बरोबर बर, की नाही एक दोनदाच ते आले ते म्हणले तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा तुमच्याकडे आता पेशंट जास्त आहेत म्हटले कारण आख्या जिल्ह्यामध्ये जेवढे ट्युबरकलसीचे पेशंट नवीन यायचे त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे एकटॅक्टॅक असायचे आणि त्याचा मला प्रत्यक्ष जरी फायदा नाही झाला तरी आता अप्रत्यक्ष खूप फायदा झाला कारण मला साधारणतः शंभर किलोमीटरच्या रेडियसमधनं तेव्हा पेशंट यायला लागले की ट्युबरकोलसीचे उप डायग्नोसिस होतो आणि औषधं फुकट मिळतात आणि ट्युबरकोलसी हा आजार त्या काळी देखील अत्यंत गरीब पेशंटमध्येच असायचा त्यामुळे दुसरा कुठला पर्याय नसायचा दुर्दैवाने त्यावेळेस शासकीय जी यंत्रणा होती ती थोडीशी त्रासदायक होती पण माझ्याकडे आलं की त्याच दिवशी औषधं तपासणीवून औषधं घेऊन तो पेशंट घरी जायचा बरं बरं असं होतं बरं आता डायबिटीजचे रोज पन्नास पेशंट येतात त्याच्यातले तीस तरी नवीन असतात डेली पंचवीस वीस पंचवीस पेशंट नवीन डाय डायब्नोसीस डायबिटीचे होतात आणि तुम्हाला सांगतो की त्या डायबिटीजच्या पेशंटमध्ये म्हणजे पंचवीसातल्या वीस जणांना मी एकही गुळी सुरू करत नाही करतच नाही देतच नाही गुळी लक्षात पहिले त्याला खायला शिकवतो त्याला घाम गळायला शिकवतो त्याला मोबाईल बंद करायला शिकवतो त्याला झोपायला शिकवतो आणि मग त्याच्यातल्या ऐंशी टक्के पेशंटला कुठल्याही औषधाची गरज लागत नाही सोपं आहे मला एक सांगा अत्यंत उत्तम मेरिट डॉक्टरचं असणं हे तर स्वाभाविकच आहे पण त्याच्या जोडीला एवढ्या तरतरेचे पेशंट हाताळत असताना डॉक्टरनी बोलावं कसं कोणत्या टनमध्ये बोलावं कशा पद्धतीनं त्या अस्वस्थ पेशंटला चुचकारावं याचीही दक्षता नव्या डॉक्टर्सनी घ्यावी का नाही त्या बाबतीत सुरुवातीला मला फारसे माझं रेप्युटेशन चांगलं नव्हतं आणि मलाही माझ्या दोषाची जाणीव आहे आणि बोलण्या चालण्यावर नक्की तक्रारी व्हायच्या काही ना काही पण जसं मी डायबिटीज क्षेत्रामध्ये आलो तेव्हा मी साखरेपेक्षा गोड बोलायला लागलो अच्छा आणि बोलण्याचं महत्त्व मला कळालं तेव्हा की पेशंटची कसं बोलावं हे खरं डायबिटीजने मला शिकवलं आणि आपण जर व्यवस्थित सांगितलं तर पेशंट ऐकतात हे मला कळालं म्हणजे mm -hmm. पेशंटमध्ये डॉक्टरविषयी विश्वास त्याच्या ज्ञानाविषयी विश्वास आणि त्याच्या सल्ल्याविषयी विश्वास एवढ्या ah. तीन गोष्टी ती निर्माण झाल्या तर पेशंट ऐकतात सर्पदर्शन व्याधित झालेल्या रुग्णांच्या अनुभवावरनं आपण काळजी नेमकी काय घ्यावी का असं चटकन सापापासून बिबट्यापर्यंत सगळे येणाऱ्या माणसांना सुचवाल नाही त्याच्यामध्ये कसं आहे की माझ्या मते शेतकरी समाजाच्या मध्ये असणारा हा आजार आहे किंवा हा त्रास आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अडचण अशी आहे की पायामध्ये चप्पल न घालता शेतकरी शेतामध्ये काम करतो सर्पत अंशाचे बहुसंख्य पेशंट पायामध्ये चप्पल न घातल्यामुळे बूट घालणं हे आयडियल आहे ते आमच्या डोक्यातच नाहीये <laughs> बूट जरी शेतकऱ्याने शेतामध्ये काम करताना घातले <laughs> तरी याच्यातले नव्याण्णव टक्के प्रकरण हे टळू शकतात <laughs> अत्यंत सोपं काम आहे आणि एकदा तर त्याच्याविषयी सगळ्यात महत्वाची एक गंमत सांगतो मी तुम्हाला <laughs> पिंपरी गावामध्ये एक साप चावलेला पेशंट होता आणि तो माझ्याकडे आणला आणि मी त्याला मृत घोषित केलं तो मेलेलाच होता आणि माझ्याकडे आणल्यानंतर त्यावेळेच्या धार्मिक म्हणजे समजुतीनुसार त्यांनी एका देवलशाकडे नेला आणि त्या देवलशाने सांगितलं की दोन तीन तास तुम्ही जर मा मी सांगतो ते केलं तर हा जिवंत होईल बरोबर आता त्या पेशंटला तिथे नातेवाईकांनी ठेवलं आणि तशीच गाडी माझ्याकडे घेऊन आले तंतन तंतन तं, 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 करत की डॉक्टर तुम्ही ते सांगितलं पेशंट मी आणि त्यांनी ते सांगितलं पेशंट जिवंत होईल हे कसं काय आता मला मी काय सांगितलं त्याच्यावरती विश्वास होताच त्यामुळे मी त्यांना म्हटलं तो जिवंत राहिला ना तरी जाळून टाका म्हटलं बरं <laughs> कारण असं होणं शक्य नाही मला माहिती होतं मग ती भांडणं खूप झाली त्याच्यावरनं आणि संध्याकाळी ती लोक परत माझ्याकडे आली आणि आल्या सगळे पाया पडले yeah. नाही म्हणे डॉक्टर आम्ही तुमच्याशी जे बोललो त्याच्याविषयी आम्हाला खेद आहे म्हटलं ठीक आहे आनंद आहे काय अडचण नाही म्हटलं पण hmm. पेशंटचं काय तो म्हणे गेला त्याचा विधी ओरकूनच आम्ही तुमच्याकडे आलो तत्कालीन समाज तसा होता सगळ्यात महत्वाची गोष्ट साप चावल्यामध्ये योग्य व्यक्तीकडे घेऊन जाणं हा सगळ्यात महिला आहे एक म्हणजे तुमच्याविषयी प्रत्येकजण भरभरून तुमच्या पाठीही बोलत असतात असं मराठी माणसं मराठी माणसाबद्दल फार क्वचित होतं एक उदाहरण देऊन विचारू इच्छितो आत्ता मला शुभंकर आणि निखिलच्या उत्तम संयोजनामुळे पुण्याहून इथपर्यंत आणण्याची व्यवस्था जी केली त्या गाडीचा चालक माझ्याशी बोलताना असं सांगत होता की ओ डॉक्टर साहेबांनी बांबूच्या उद्योगात पण शिरले आणि तिथे तुम्ही प्रश्न विचारत ना म्हणून तुम्हाला सांगतो असं मला सांगितलं की तुम्ही प्रश्न करते आहात पण आमच्या डॉक्टर साहेबांनी त्या बांबूतल्या एका माणसाला दोनशे सत्तर प्रश्न विचारले <laughs> काय आता प्रकार मी बांबूमधला किडा आहे असं म्हटलं तरी चालेल लक्षात <laughs> <laughs> बांबू हा म्हणजे मी आ, बेसिकली आता शेतीमध्ये बरेच खूप प्रयोग करतो म्हणजे सध्या दहा एक प्रयोग चालू आहेत <coughs> त्याला पॉवर्टी सोल्युशन मी म्हणेल की सगळ्या मध्यमवर्गीय किंवा लब्धप्रतिष्ठित किंवा व्हाईट कलर लोकांवरती माझा एक सगळ्यात मोठा आरोप आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये मी पण आहे की शेतकऱ्याला नागवणारी यंत्रणा आपण उभी केली असं कसं झालं की एक माणूस वरनच गाडीच्या टप्पावरन बॅग खाली घेतून त्याला दहा रुपये देण्याचं तुमच्यावरती बंधन आहे शेतकऱ्याला देण्याचं तुमच्यावरती नाही आहे लक्षात म्हणजे त्याचे कष्ट ते कष्ट नाहीत का बरोबर आणि आपला देश जर शेतीप्रधान असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनात नियमन झालं पाहिजे आणि तसं कुठलं कुठल्याही म्हणजे पक्षा विरहित मी तुम्हाला सांगतो असं नियमन झालेलं मला तरी दिसत नाही किंबहुना प शेतकऱ्याला नागवण्यासाठी नाडवण्यासाठी जे त्या यंत्रणा पाहिजे ती आपण उभी केली त्याचं समर्थन करतो आणि त्याच्यामुळे शेतकरी असतो याच्यामध्ये अडचणीत आहे मग त्याला सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो प्रॅक्टिकली म्हणून मी कोंबड्या पाळल्या मी शेळ्या पाळल्या मी गायाच प सांभाळतो मी म्हशी सांभाळतो मी नारळ लावले मी बांबू करतो सगळं 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 करतो आणि त्याच्यातनं कशा तऱ्हेने शेतकऱ्याला दोन रुपये मिळवता येतील किंवा मिळतील किंवा दोन रुपये खर्च करण्याचे वाचतील हे मी त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पॉवर्टी सोल्युशन त्याला मी माझं स्वतःचं माझं नाव दिलेलं आहे बरोबर आणि त्या प्रयोगामध्ये मी आहे सध्या व एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्याचं काम आपण करत असता त्यावेळेला नेमका मनामध्ये विचार कशा पद्धतीचा असतो एक उत्तम अधिकारी समाजामध्ये निर्माण होऊन समाजाचं भलं व्हावं का आणि काय नाही त्याच्यासाठी शिवनेरी अकॅडमी नावाची एक संस्था मी सुरू केली होती oh. आणि त्याच्या अंतर्गत साधारणतः तो जो सिलेबस असतो त्याचे सगळे डिजिटल लेक्चर्स तयार केले होते त्याच्यानंतर साहेबांबरोबर आम्ही पडेगा भारत नावाच्या एका संकल्पनेवरती काम करत अजूनही करत आहोत आणि हेल्दी ग्लोब म्हणून त्यांची जी आरोग्याविषयक संकल्पना आहे hmm. त्याच्यामध्ये माझा वैचारिक सहभाग असतो आणि hmm. प्रशासकीय अधिकारी ही मते हरण्याची शर्यत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे <laughs> त्याच्यापेक्षा चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचे चिकर मार्ग उपलब्ध आहेत पण ज्यांना कोणाला ते करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे आणि साहेबांच्या पहिल्या भेटीमध्येच मी त्यांना सांगितलं तो जो कोण ज्याला इच्छा आहे त्याला म्हशी वळताना किंवा गाया चारत असताना देखील मार्गदर्शन मिळेल अशा तऱ्हेचं आपण यंत्रणा उभी केली पाहिजे आणि ती आम्ही उभी केलेली आहे म्हणजे डिजिटल एका ते, ते हो एका मध्ये किंवा याच्या चिप्समध्ये ते लेक्चर त्याच्याकडे दोनशे लेक्चर असतात अनंतराव कणसे होमिओपॅथिक कॉलेज ह्याच्या उभारणीमध्ये अनंतरावांचं नाव देण्यात एका शिक्षकाने शिक्षणाचा केलेल्या सन्मानाला आपण मान देण्यात आभार नाही अनंतराव हे माझ्या वडिलांचं नाव ते शिक्षक होते आपण ती संकल्पना मूर्त स्वरूप येण्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं होतं हो आणि वडिलांनी म्हणजे ज्या काही माझे वैचारिक प्रक्रिया त्याच्यामध्ये वडिलांचा फार मोठा सहभाग त्यामुळे त्यांचं नाव येणं सहभागी साहजिक होत त्याच्या शिक्षकांनी काय करावं काय करू नये हे त्यांनी मला सांगितलं आणि दोन हजार एक सालापासून मी स्वतः इथे अंमलात आणतो की शिक्षक कसा असावा शिक्षकांनी काय करावं काय करू नये कोणाशी कसं बोलावं विद्यार्थ्यांशी कसं बोलावं आणि सगळ्यात मत आपण शिकवतो ते विद्यार्थ्यांना समजलं की नाही हे कसं ओळखावं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ग्रामीण भागामध्ये काम करतात म्हणून विचारतो आणि उत्तमोत्तम प्रेमाने बोलणारे असं म्हणतात राजकारणी पण बहुतेक आहेत म्हणून विचारतो राजकारण्यांशी मैत्री करत असताना व्यवसाय करत असताना काही वेगळी दक्षता घ्यावी लागते का आमचा सामान्यांचा प्रश्न हो राजकारणी माझे सर्व म्हणजे साहेब तर आता बसलेलेच आहेत <laughs> याच्या अगोदरी ते माझ्याकडे ते प्रेमासाठी आले होते पण मी तुम्हाला आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की कॉलेजच्या परमिशनसाठी मला पवार साहेबांचं खूप मोठं सहकार्य झालं बर आणि एकही रुपया खर्च न करता साहेबांनी सगळ्या परवानगी दिलेल्या आहेत फक्त एकच दम मिळाला हो होता आम्हाला की काम चांगलं करा परवानगी म्हणजे बाकीच्यांना काय त्रास झाला असेल ते नाही मला माहिती पण मला कुठलाही त्रास कधीच झाला नाही मी कधी मंत्रालयात गेलो नाही किंवा आमचे जे गॉडफादर होते ते तर म्हणायचे डॉक्टर तुम्ही मंत्रालयातच येऊ नका तुमची एकच काम आहे की तुम्ही फक्त सही करून पाठवा आणि परमिशन आम्हाला घर पोहोचायच्या हे कमलाकर मैत्रिणींचं नाव यावेळेस घ्यावंच लागेल पवारसाहेबांचे अत्यंत जवळचे मित्र सिद्धिविनायक ट्रस्टचे ऑडिटर होते आणि खूप विविध महाराष्ट्राच्या वरच्या सर्कलमध्ये त्यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यांचा आमच्या डोक्यावरती आशीर्वाद होता त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परवानगीला कधीच कुठलीही अडचण आली नाही ते गेल्यानंतर थोड्याशा अडचणीचा सामना करावा लागला पण त्या म्हणजे वळसे पाटील होते तेव्हा आणि वळसे पाटलांनी ते दीपक वायकर असेल इथे मला वाटतं त्याच्या एका भाषणामध्ये पण सांगितलं होतं डॉक्टर तुम्हाला मागितलेला परवानगी मिळाल्या की नाही म्हटलं मिळाल्या पाच रुपये खर्च झाला का तुमचा म्हटलं नाही झाला <laughs> म्हणजे अत्यंत चांगला अनुभव पण राजकारणी लोकांची राजकारणासाठी म्हणून जी काही गडबड असते आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष आवश्यक असेल तेव्हा लक्ष द्यायचं आवश्यक असेल तेव्हा दुर्लक्ष करा आज ही मुलाखत घेत असताना सर आज प्रथम मी यांना भेटतोय याच्यापूर्वी मी एकदाही त्यांना भेटलेलो नाही फक्त माझ्याकडे हो। फक्त त्यांचा मुलगा हां माझ्या क्लिनिकचं त्याने इंटेरियर सगळं केलेलं आहे माझ्या घराचं सगळं इंटेरियर केलेलं आहे आणि पुण्यातला एक प्रख्यात आर्किटेक्ट आहे तो स्वतः आणि तो मात्र माझा सात वर्षापासून मित्र आहे बरोबर आहे पण तो मला आणि मी त्याला आपापसातल्या व्यवसायाबद्दल कधीही काही सांगत नाही म्हणजे मी त्याला कधी सुधीर गाडगड्यांविषयी काही विचारलं नाही करेक्ट आहे म्हणूनच म्हणतोय मी मुद्दाम सांगण्याचं कारण असं की मनपूर्वक तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मिळालेला बायोडेटा याच्या अनुषंगाने खूप उत्सुकता गोष्टी विचारत त्यांना बोलकं करू शकता मला काही लोकांनी अशीही भीती घातली ते स्वतःबद्दल फारसं बोलत नाहीत त्यांनी सत्कारी स्वीकारायला तयार ते नाही आहेत तर म्हटलं बोलत नाहीत तर मग जास्तीत जास्त विचारलं पाहिजे आणि मला अत्यंत आनंद होतोय शेवटाकडे जात असताना त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मेरी क्युरी नावाचं एक व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती हो, असेल ती एक महिला आणि तिला दोन नोबेल प्राइज मिळाले आणि हो. नोबेल प्राइज मिळाल्यानंतर काही पत्रकार त्यांना भेटण्यासाठी गेले आणि मग लेडी ब्लॅक लेडी त्यांना म्हणायचे खरं हो, हो, म्हणजे नेहमी त्या काळ्या रंगाचेच कपडे घालायचे त्यांची जी वारसामध्ये जी लॅबोरेटरी होती पॅरिसला पण होती त्या अशा त्या पायऱ्यावरती बसल्या होत्या आणि ते पत्रकार आले आणि त्यांना विचारलं लागलं अहो तुमचं दुसरं नोबेल प्राईज पहिलं नोबेल प्राईज आहे तुमचं दुसरं नोबेल प्राईज आहे ते दोन्ही वेळेस किस्सा झाला आणि कुतो विद्यार्थ्यांना सुखम असा नरचा एक धडा होता मराठीमध्ये आणि त्याच्यामधला काही उतरलं त्याच्यावरून मी त्या मेरी क्युरीचं चरित्र वाचलं आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही मला भेटायला आलात माझ्याविषयी कशाला बोलताय माझ्या संशोधनाविषयी बोला माझ्या कामाविषयी बोला त्याच्या फायद्याविषयी बोला त्याचे काही समाजाला काय होतं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मेरी कुरींनी आपल्या संशोधनाचं oh. कुठलंही पेटंट घेतलेलं नाही oh. त्याच्यामुळे त्याच्यानंतर सव्वाशे वर्ष आपण कॅन्सरच्या पेशंटला अत्यंत कमी खर्चामध्ये जगामध्ये सगळीकडे उपचार चालू आहेत yeah. आणि त्याचं जे वाक्य होतं की डू नॉट टॉक ऑफ अ पर्सन टॉक ऑफ द कन्सेप्ट आणि huh. त्याच्यामुळे मी ठरवलं की ती बाई जर अशी म्हणते तर आपण की झाडकी पत्ती आपण आपल्याविषयी कशाला बोलायचं ना ऐकायचं बोलायला लावायचं आपल्याविषयी बोलायला आणि शिव्या घालायला मित्रमंडळी भरपूर आहेत नुसते <laughs> नुसते शिव्या घालायला नाही मुलं पण आत्ताच्या काळात मनपूर्वक बाबांना मानतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी उतरतं ही भाग्याची गोष्ट आहे मी आपल्याला विचारतो की डॉक्टरी सोडून काय वाचता खरं तर डॉक्टर मी कमी वाचतो बर हा इतिहास हा माझा आवडीचा विषय आहे वा वा म्हणजे फापाड्यांना पण माहिती असेल की मी इतिहासामध्ये किंवा भारतीय मुसलमानांवरती पीएच डी करायचा विचार केला होता एकोणीसशे शहाण्णव साली नव्याण्णव साली अनोखा विषय हा आणि तेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये एम एल ॲडमिशन पण घेतलं होतं आणि पी एच डी करायचं नक्की का आलं होतं पुस्तकही जमा केली होती तेव्हा काही सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल हे नव्हतं पण काय झालं की मी अभ्यासही सुरू केला नंतर ढोले सर मला भेटले की डॉक्टर तुम्ही पी एम ए करताय आणि पी एच डी करणार हे चांगलं आहे पण तुमचे पेपर तपासणार कोण म्हणजे तुम्ही जे लिहाल ते वाचणारा प्रशिक्षक अध्यापक नसेल एवढं मी तुम्हाला सांगतो करायचे नाही तुम्ही ठरवा मग विद्यापीठाचं आयकार्ड माझ्याकडे अजूनही आहे ते एम एसी एस टीला मी ऍडमिशन घेतलं होतं पीएचडी करायचा विचार नक्की होता अभ्यास जवळजवळ चांगला होता की त्यावेळेस माझ्या उपलब्ध ज्ञान म्हणजे तेव्हाही माझ्याकडे चार पाचशे पुस्तकं होती इतिहासावरती आता इतिहासाचं मला प्रचंड आवड म्हणजे मी डॉक्टर झालो नसतो तो इतिहासाचा अभ्यासक नक्की झालो असतो आणि त्याच्यातही सांगण्याचा आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक हजार वेगवेगळी चरित्र आहेत हा एक हजार हा पण आपण सर मी आपल्याला अत्यंत वंदन करतो अशा करता की आम्हाला मी आता पाच हजार दोनशे सोळा आजची सतरावी मुलाखत आहे पाच हजार दोनशे सतरावी या सगळ्या माणसांच्या बद्दल अभ्यास करत असताना चरित्र आणि आत्मचरित्र जेवढी उपलब्ध आहेत तेवढी सगळी मी घेतलेली आहेत अरे त्याच्या वाचनातनं त्यांचा अख्खा पिरियड आपल्याला हो बरोबर आहे बर त्यामुळे आपलं किती मुलाचं काम आहे सर खरंच आणि त्याच्यातली शिवाजी महाराजांविषयीची अडीचशे पुस्तकं माझ्याकडे आहेत फक्त एकाच विषय म्हणजे शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था युद्ध प्रणाली शेतकरी व्यवस्था सारा पद्धत तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि कुठल्या अडचणीमधून शिवाजी महाराजांना हे केलं नाही शिवाजी महाराजांनंतरची परिस्थिती या सगळ्या सिक्वेन्शियल पुस्तकं माझ्याकडे उपलब्ध आहेत अगदी एकेका ओळीचे म्हणून दोन तीन प्रश्न आहेत शेवटचे की तुम्ही मानता असे डॉक्टर आपण आपापल्या क्षेत्रातल्या कोणाचा तरी एक मनामध्ये आदर्श असतो ते आत्ताच तिथून गेले डॉक्टर डी बी कदम बर म्हणजे तो आहे आणि रेडी रेफरन्स आहे त्यामुळे तुम्ही रात्री दोन वाजता जरी फोन केला ना की असं असं झालं नाही पेशंटला काय कायच त्याचं उत्तर तयार असतं आणि ते बरोबरच असतं पेशंट बद्दलचा अंदाज चुकला असं कधी झालं बरेचदा वैद्यकीय व्यवसायामध्ये चुका होत नाही असं म्हटलेला डॉक्टर खोटं बोलतो <laughs> नक्की असं होऊ शकत नाही की शंभरपैकी पैकी शंभर वेळा तुम्ही बरोबर असता असं नाही होत hmm. अंदाज नक्की चुकले पण इज पार्ट <laughs> होऊ <हुँ> शकत नाही <laughs> बरोबर नाही ना तुम्ही उत्तरांमध्ये किती प्रामाणिक आहात हे मला या मंडळींपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून विचारला मला लक्षात आलं होतं किमया युग कौशिक नातवंडांचे हट्ट पुरवता का एवढंच जग असतं एखाद्या आजोबाचं नातवंड सोडून काही जग नसतच ते जे म्हणतील म्हणजे ते राजा आणि आम्ही प्रजा असं आहे मग ज्यावेळेस जो नातवंड जवळवर असेल मग तो जे सांगेल तेच करायचं दुसरं काही आर्ग्युमेंट तिथे काहीच नाहीये तिथे आपली मतं त्याच्यावर लादणं नाही 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 असलं अतिरेक का आपण काही करायचा नसतो कारण तुमची हार नक्की असते तिथे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा गाभा मी म्हणेल आजच्या आजच्या दिव याच्यातला की नातवंड वा की त्याशिवाय आयुष्याला खरंच काही अर्थ नाही आणि सुदैवाने माझी जॉईंट फॅमिली आहे तिन्ही नाटवंद सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या अंगा खांद्यावरती असतात शिशू आम्ही सगळं आनंदाने आनंदाने त्यांचं करतो वा म्हणूनच शेवट्याकडे हा प्रश्न विचारला आणि आता अगदी शेवटचा मिळालेला पुरस्कार महत्वाचा का पेशंटची मिळालेली दुर्दम दुर्मिळ दाद महत्वाची याच्या उत्तर सगळ्यांना माहितीच आहे पेशंटची दाद याच्या पलीकडे डॉक्टरला काहीच नको असतं तुम्ही पुरस्कार किती द्या तो पेशंट येऊन जेव्हा एकदा म्हणतो की डॉक्टर तुमच्यामुळे मी जगलो तुमच्यामुळं असं झालं मग तो म्हणजे त्याच्यानंतर पुढं काहीच नसतं मग त्याने फी किती घेतली दिली ना त्यान की नाही खरंच नसतं म्हणजे म्हणजे तुमच्या समोर बोलायचं म्हणून नाही पण आता रोखले आहे तिथे समोर दिसत आहेत मला मी त्यांना त्यांचा अनुभव तुम्ही ऐकला तरी तुम्हाला कळेल की डॉक्टर काय करू शकतो आणि डॉक्टरने म्हटल्यानंतर पेशंट डॉक्टरशी ब म्हणजे त्याशी संवाद साधला तर डॉक्टरला किती आनंद होतो म्हणजे सगळ्यात मोठा स्ट्रेस ज्या डॉक्टरला पेशंटचाच असतो आणि सगळ्यात मोठा स्ट्रेस रिलिव्हर हा देखील पेशंटच असतो खरं तर शेवटचा म्हटलं होता पण अगदी राहत नाही म्हणून एक छोटी गोष्ट विचारतो कारण मला आत्ता था येत असताना आमचं यांचं बोलणंही झालं नाही हे कळल्यावर मला कोणकोण कोण काय 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 काय, -काय, -काय सुचवूच होतो बायोडेटा वेगळा तुमचा म्हणून त्यातनं सुचलेला सर्व पेशंट सर्वाधिक अगतिक असतात बाप्पा पुढे आणि तुम्ही सर्वाधिक अलिप्त असता बाप्पा पुढे कसं नाही देव ही संकल्पना देव म्हणजे अज्ञान किंवा भीती या दोन्ही गोष्टीतनं देव ही कल्पना जन्माला आली असं माझं मत आहे म्हणजे पवार साहेबांनी काल सांगितलं की देव आम्ही त्याचे बाप आहोत म्हणजे पाथरवटाची जी, जी कविता आहे ते खरं त्याच्यातलं लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला पण माझंही मत तेच आहे आणि त्याच्यासाठी सईबाई तुम्हाला माहिती असेल सईबाई म्हणजे शिवाजी महाराजांची नाही चोखा महाराजाची चोख्याची बायको अवघा रंग एक झाला ती जे आहे ते आणि मी तेव्हा विचार केला की असा कसा देऊ की चोख्याला आताच घेतलं नाही आणि त्या ती जेव्हा चोख्या महाराज जेव्हा सईबाईचे जेव्हा चो छोटंसं जे चरित्र आहे माझा देवाचा पूर्ण विश्वास गेला 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 म्हणजे त्याच्या आधी फारसा नव्हताच पण देवावरचा विश्वास जाण्यासाठी तेवढी घटनापुरेशी झाली की चोखा महाराज आयुष्यभर त्या मंदिरात जाण्यासाठी प्रयत्न करत होते आणि सगळे तथाकथित धर्माचार्य त्यांना विरोध करत होते पण जर चोखा महाराज तुम्ही सगळे कृती आणि अभंग जर पाहिले कधी कोणाविषयी त्याने म्हणजे वाईट लिहिलेलं एक अजिबात नाही नाही आणि सगळ्यात चांगले अभंग असतात सई पाहिजे चोखा महाराजची बायको होय आणि ती पायाने चिखल तुडवायची होती म्हणजे म्हणजे ज्याला आपण अशिक्षित म्हणतो त्याच्याही मध्ये ती गलित अशा होती आणि म्हटलं यांना जर त्याने न्याय दिला नाही मरेपर्यंत तर देव असूच शकत नाही oh. भीती आणि अज्ञान ह्या दोन गोष्टीवरती आहे आणि वैद्यकीय व्यवसाय भीतीपोटी करता येत नाही आणि अज्ञावरती आधारित असूच शकत नाही त्यामुळे देवाचा आमच्या व्यवसायात काहीही संबंध नाही माझं सरळ मत आहे याच <laughs> वाक्यावर मी आजच्या या अनौपचारिक गप्पाच्या मैफलीचा शेवट करतो आणि आपल्याला मनपूर्वक वंदन करतो आणि दोन्हीही मुलं दोन्ही सुना आणि आपल्या पत्नी यांनी अप्रत्यक्ष मला जे ह्या मुलाखतीकरता आमंत्रित केलं आणि बायोडाटा पाठवला हो त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> मुलांविषयी बोलणं नक्की संयुक्तिक ठरेल की एक तर हायली एज्युकेटेड आणि एकत्र कुटुंब पद्धती पण तुम्हाला सांगतो गेली आठ वर्षं आम्ही एकत्रित राहतो त्याच्या अर्थी अर्थात एकत्रित होतो पण नव्या मुली घरात जेव्हा आल्या अजूनपर्यंत आमच्या घरामध्ये भांडण नावाचा विषय नाही <coughs> ना लक्षात म्हणजे त्याच्या आमच्या आधीच्या पिढीमध्ये आम्ही भावंड आजपर्यंत कोणी कोणाशी भांडल्याचं मला आठवत नाही फार तर फार आमची थुरली बहीण आहे ती आम्हाला सगळ्यांना शिव्या घालते पण संध्याकाळी जवळ पण घेते लक्षात <laughs> तिचा भाग सोडून जर दिला तर आमचं कोणाचं कधीच एकमेक असे म्हणजे स्पर्धा मत्सर भाऊबंकी भांडणं दुस्वास हे आमच्या भावंडामध्ये पण नाही आमच्या सुलभ भावंडामध्ये पण नाही त्यामुळे आज ते बरेच सगळेजण आलेले आहेत आणि कुटुंबामध्ये राहत असताना मर्यादेचं उल्लंघन मुलांनी आणि सुनांनी आजपर्यंत केलेलं नाही हा लक्षात आणि त्याला मुख्य जबाबदार आहे आमच्या सरस्वतीबाई ती हे कुटुंब म्हणजे माणूस बाहेर किती झेंडे काढेल पण घरामध्ये राज्य तिचंच असतं आणि तिने ठरवायचं असतं की घराची मांडणी रांगोळी कशी काढायची आणि त्याच्यामध्ये तिला शंभरपैकी शंभर मार्क आम्ही तिच्या हाताला हात लावतो काही नाही मी फक्त सरस्वतीबाईंना वंदन करतो कारण त्यांना भारतरत्नापेक्षा मोठा पुरस्कार मिळालेला आहे या वाक्यातनं धन्यवाद